नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या पेगासिस या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पेगासिसचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये आपण प्रामुख्याने जी जास्त प्रमाणात वापरलं जाणारं औषध आहे, किंवा ज्यावेळी आपणाला प्रामुख्याने मिरचीसारखं पीक असेल, ढोबळी मिरची असेल, किंवा टोमॅटोमध्ये आपणाला जी प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रसाच्या किडी, याच्या नियंत्रणासाठी आपण पेगासिसचा वापर हा हमखास करत असतो, तर त्याचं वापरण्याचं प्रमाण काय, त्याच्यामध्ये आपणाला कोणतं केमिकल कॉम्पोजिशन पाहायला मिळतं, ते कशा पद्धतीने काम करतं, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. पेगासिस की ज्याच्यामध्ये आपणाला डायफेन्थ्युरॉन हा 50% WP या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो, याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके किंवा ज्या पिकामध्ये आपणाला रसाच्या किडीमध्ये पांढरी माशी, मावा, ॲफिड्स, जॅसिड्स किंवा लाल कोळी याच्या नियंत्रणासाठी आपण पेगासिसचा वापर हा आपल्या पिकामध्ये करत असतो. सध्याच्या वाढत्या टेम्परेचरमध्ये किंवा वाढत्या तापमानामध्ये आपणाला प्रामुख्याने मिरचीसारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये बोकडा येणे किंवा पानं मुरगळणे किंवा त्याचबरोबर आपणाला त्या रसाच्या किडींचा प्रादुर्भाव जाणवतो की ज्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय असेल किंवा ॲफिड्स असतील, याच्या नियंत्रणासाठी आपण पेगासिसचा वापर हा करू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळी आपण त्याचा वापर करत आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी आपण सकाळी सूर्यकिरण निघाल्यानंतर जर वापर केला तर आपणाला अतिशय सुंदर रिझल्ट पाहायला मिळतो. त्याबरोबरच जर आळीवर्गीय कीटक असतील किंवा आपल्या पिकामध्ये पाणी खाणारी आळी किंवा फळ पोखरणारी आळी असेल तर आपण याच्यामध्ये बेस्ट कॉम्बिनेशन करू शकतो की आलिका हे प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ml व त्याच्यासोबत प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 g पेगासिस जर आपल्या पिकामध्ये आळीवर्गीय कीटकांचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर आपण याचा वापर करू शकतो. जर आपणाला प्रामुख्याने रसाच्या किडींचाच प्रादुर्भाव जाणवत असेल तर पेगासिसचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 g पासून 1.5 g म्हणजे जे आपल्याला 25 g पाऊच पाहायला मिळतो तो आपण 15 L पंपासाठी हा वापरू शकतो. म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 g पासून 1.5 g याचा वापर हा करू शकतो. याच्यासोबत तुम्ही एखादं फंगिसाईड असेल किंवा एखादं PGR टॉनिक असेल याचासुद्धा वापर हा तुमच्या पिकामध्ये करू शकता. त्याचबरोबर याचं वापरण्याचं प्रमाण जाणून घेतलं, याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक किंवा केमिकल कॉम्पोजिशन हे पाहायला मिळतं याचासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे 25 g पासून 1 kg अवेलेबल आहे. 25 g रेट हा सरासरी आपणाला 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान एका पंपाची पुडी, किंवा जर आपल्या प्रादुर्भाव हा कमी असेल तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 g किंवा 1 g हा प्रिव्हेंटिव्हला वापर करू शकतो. जर जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला असेल तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 g म्हणजे 15 L पंपासाठी 25 g पुडी हा वापर हा करू शकतो. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.